मार नको रे लपड्या पाहिजे सामान घ्यार भाई मॅडम कोणला करत मार नाही त्या पोळी खाली करा अंगावरी बापा है बापा हाथ बाबा बेकार है पुढे पुढे सरका बाजू लेवा अतिशय चपळ असा कोबरा आहे आणि 5 फुटापर्यंत आहे 7 फुटापर्यंत हा कोबरा वाढते त्यानुसार त्याला खाद्यामध्ये उंदीर छोट्या मोठे सरडे पाली आहे खात असतो पक्षी कधी कधी असा पूर्ण ऍक्टिव्ह आहे चंद्र पाळले का त्याले कधी आताच घे ना उत्पत्तीनं पाळून बघा एवढ्या भागांमध्ये जास्त तर असे कोबरे काळ्या कलरचे निघत असतात कधी कधी कोबऱ्यांवर मार्क सुद्धा असतात बघा डोळ्याची त्याची गोल बावली आणि विषारी साप आहे न्यूरोटॉक्सिक वेनम्स आहे हा साप चावल्यानंतर आपले नियंत्रण हटते मेंदूवरचे नियंत्रण हटते म्हणजे ते पाला वगैरे ते खाताना त्याची चवच समजत नाही कारण की कुठे ती बाटा नाही मी मला कोणा जात नाही मी घेतला ना पण माचा कोणी कधी कधी कोबऱ्यांवर मार्कही असतात समोरून मागून पण असतात 10चा आकडा असल्याचा भास होतो पण 10चा आकडा वगैरे तो काही नसतो फक्त शत्रूंना ते दोन डोळे सुद्धा मागून दिसावे आणि त्यांच्यावर प्राणघातक हल्ला कमी व्हावा म्हणून ते असतात चपकन होत आपण चोप तुम्ही इकडून वा ना कसे
कशी आहे बनी काय घरचं धान्य झालं ना भरेल दुसरं काय अशी लाल मिरची नाही लाल मिरची नाही का कोबरा आहे आणि हालचालीवर त्याचं पूर्ण लक्ष असते. याला आवाज वगैरे काही येत नाही. बिनचे बिनच्या आवाजावर ते कोबरा नाचते असं असं काहीच नसतो. हे पा फक्त तो त्याचा लक्ष केंद्रित करतो कोणत्या तरी एका गोष्टीवर. समोर जे हलते ना फक्त त्याचं तेवढ्या त्याच्या याच्यावर लक्ष. मॅडम तो पाहू ना दुसरा आता बाटली तर मला पाहिजे. चल भाषा भाषा थांब तू आता काहीच नाही करत तू. जागा खराब होती. आपण शोधूया पहिले त्याला. दोन तिथे म्हणजे लाभ चालू होता. मी बघितला हे आम्ही हलवलं सर्व एक परी म्हणजे काम झालं. भाऊ पण असला तर पण मॅडम एका वेळेस जात नाहीत का लाल एका वेळेस जात नाहीत का सरका सरकावर राहुल भाऊ जाती जातीचे असतात ना. तू जोरात बोल. शांत बसा थोडा शांत बसा नंतर बोलू आपण. बघा पाहू शकता आपण एकाच ठिकाणून दोन नाग रेस्क्यू केलेले आहे. तर बघा हे सांगतो त्यांची मीटिंग चालू होती तर यांनी तिथं पाहिल्यामुळे ते अलग झाले होते. तर त्याच्यानंतर एक आपल्याला तिकडे मिळालेला आहे. हा बघू शकता हा पण बिग साईज आहे. ती फिमेल रेस्क्यू केलेला आहे. ती फिमेल आहे पाहू शकताय. बिग साईज आहे दोघं पण आणि तो पूर्ण काळ्या कलर मध्ये हा थोडा हलका हलक्या कलर मध्ये पाहू शकता. याच्यावर मार्क सुद्धा आहे. बघा याच्यावर मार्क सुद्धा आहे. पाठीमागून मी सांगितलं होतं 10 च्या आकड्या असल्यासारखा भास होतो.
पास होतो दहाचा आकडा असल्यासारखं दहाचा आकडा वगैरे काही नसतो मार्क असतो त्यांना एक स्वतः ते पण स्वतःच्या रक्षणासाठी असतो असो दुसऱ्यांसाठी नाही ते स्वतःच्या रक्षणासाठी असतो बघा अतिशय चपळ असा हा नाग आहे आणि आपण पहिले जी रेस्क्यू केलेला आहे तो ती फिमेल आहे हा मेल आहे प्रत्येक जातीच्या सापांची मिलन आहे त्यांच्या सापांच्या जातीच्या मिलन जातीत होते असा नाग नाग या जातीच्या सापाचं मिलन ब्राह्मण या जातीच्या सापासोबत होत नाही ते अंधश्रद्धा आहे बऱ्याच जण बोलतात पण ते अंधश्रद्धा आहे असं काही होत नाही दोघे नाग आपण इथूनच रेस्क्यू केलेला आहे एक घरातून आणि एक घराच्या बाहेर पळालेला होता तर हा आपण पहिले रेस्क्यू केलेला होता आणि हा सध्या रेस्क्यू केला दाखवला तो दुसरा होऊन गेलता तर मी दाखवला सांगा बा येते का नाही माहिती इकडून का पाहू मी नाही पाहिलं तुले तो काला नसता तो नर आहे ना नाही ती नदी आहे हा नर आहे हा नर आहे ते आपण पाहिलं हा रे दादा दादा पाहिजे रे आता पाहिजे नदी पाहिजे तो त्या याच्या खाली होता बरं झाला आपण मग उचललं नाही तो जात होता हा जात होता हा जात होता 100% धन्यवाद आपल्याला यांनी बघा पूर्ण दोन्ही साप रेस्क्यू झालेले तर धन्यवाद या सर्वांचे ज्यांनी आपल्याला पर्यावरणामध्ये वाचवण्यासाठी बोलवले पर्यावरणाचे समतोल राखण्यासाठी आपल्याला साप हे जरुरी आहे नाही का आपण सर पवित्र आहे दोन खाल्लेल्या होत्या भेंडे बाहेर काढले तिनं फिडिंग बाहेर काढली दोन बेटके खाल्लेले होते बाहेर काढले भेंडकी जिवंत आहे का पळशी येथून रेस्क्यू केलेला कोबरा आपण निसर्गामध्ये मुक्त करत आहोत दोन कोबरा रेस्क्यू केलेला होता आता हा दुसरा पण आपण रिलीज करत आहोत Mm-hmm.